जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आरपीआय युतीने शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. जिल्हा परिषदेसाठी 5 आणि पंचायत समितीसाठी 9 जणांनी आपली उमेदवारी अर्ज मिरवणुकीद्वारे प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले. यावेळी पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून भाजप आरपीआयच्या भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली. ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत या मिरवणुकीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी आरपीआय युतीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण पनवेल दणाणून सोडले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येरुणकर, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष चारुशीला खरत, ज्येष्ठ नेते सी सी भगत, पंढरी शेठ फडके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, तानाजी खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शहर सरचिटणीस नितीन पाटील, गणेश पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पिनेदार, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, शहर अध्यक्ष मुग्धा लोंडे, कृष्णाशेठ ठाकूर, शिवाजी दुर्गे, अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. भाजप आरपीआयच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व उमेदवारांचे मनोबल वाढविले आणि त्यांना प्रोत्साहित केले. भाजप हा दिखावा करणारा पक्ष नाही तर जनतेची कामे करणारा पक्ष आहे, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. भाजप हा लुडबुड करणारा पक्ष नाही, दिखावटपणा करणारा पक्ष नाही, भारतीय जनता पक्ष काम करणारा पक्ष आहे. आणि ज्या वेळेला आदेश येईल त्यावेळेला सगळे आपले जे कार्यकर्ते ते ताबडतोब रस्त्यावर उतरले आहेत. पनवेलमधील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ढोलताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करीत भाजप आरपीआयच्या उमेदवारांनी प्रांत कार्यालयात आपली उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेसाठी हेमंत नामदेव ठाकूर गव्हाण, विनोद सदाशिव साबळे गुळसुंदे, अमित मोहन जाधव पालीदेवत, लीना राजेंद्र पाटील पळसपे आणि ठकीबाई शंकर वाघे यांनी वडगर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. तसेच पंचायत समितीसाठी रत्नप्रभा अरुण घरत, गव्हाण देवकी लक्ष्मण कातकरी वहाळ, ज्ञानेश्वर दत्तात्रय सुर्वे पोयंजे, कमळाबाई एकनाथ देशेकर चिंद्रण, राज संजय पाटील नेरे, भूपेंद्र सदानंद पाटील आदई, अमोल शेषराव इंगोले पालीदेवत, सुनील राजाराम गवंडी पळसपे आणि करंजाडी पंचायत समितीसाठी समाधान अंबाजी ठाकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. रायगड जिल्ह्यात भाजपचा झेंडा फडकून येथे मोठी क्रांती होणार आहे, असे मनोगत पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केले. सांगतोय की रायगडमध्ये यावेळेस क्रांती अशी होणार आणि आश्चर्यकारक झटका हा पूर्ण महाराष्ट्राला लागणार आहे की रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचा कब्जा झाला. जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. आणि मला खात्री आहे की आज या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने कामांच्या माध्यमातून आगेकूच केलेली आहे ते पाहता या येणाऱ्या 21 फेब्रुवारीला या जिल्हा परिषदेवरती आपला झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आजची त्यांची उपस्थिती दाखवते. फेब्रुवारी 21 रोजी रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.